हाय फ्रेंड्स, आज आपण एकदम चटपटीत अशी मिरची बघणार आहोत. आपल्याला जेवणामध्ये अनेक प्रकारचे तोंडी लावण्यासाठी पदार्थ हवे असतात, मग आपलं जेवण एकदम रुचकर लागेल आणि आपलं रोजच्यापेक्षा आपण जास्ती आहार आपण खाऊ शकतो. एकदम चवीत चवदार असे मी हे मिरच्या केलेले आहेत. हे पहा, कडक पण आहेत आणि एकदम मस्त असे चविष्ट मिरच्या केलेली आहे. ही एक रेसिपी खूप सोपी आहे. आता हे मी तळून तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी. आता याच्यासाठी आपल्याला हे मिरची घेतलेली आहे. मी अशी दोन भाग करून घेतलेली आहे मिरची. यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं जास्तच लागतं, कारण आजपर्यंत आपल्याला याच्यामध्ये मीठ मुरायला पाहिजे, मग आपली मिरचीमध्ये चव येते. हे पहा, हे जवळपास 100 ग्रॅम मिरची आहेत. याला मी 2.5 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे आणि 1.5 लिंबाचा मी रस काढून घेतलेला आहे. मी हे टाकत आहे यामध्ये आणि थोडंसं जिऱ्याचं पीठ पण टाकत आहे. एकदम चव छान येते. त्याच्यासाठी आपल्याला मध्ये जिऱ्याचं पीठ पण टाकायचं आहे. मी 1 टेबलस्पून जिऱ्याचं पीठ टाकत आहे. आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे मिक्सर. आपण हे 1 किलो 2 किलो मिरच्याच्या प्रमाणाने देखील हे साठवून ठेवू शकतो. हे मिरची असं मिक्स करून एकदम मस्त असे आपण करायचे. आणखीन आपल्याला आवश्यक असेल तर आपण जिऱ्याची पावडरही लावू शकतो आपण, जेणेकरून आपली मिरच्या खूप एकदम मस्त होतील. त्याच्यासाठी आपण हे लावायचं आहे. हे पहा, हे पाहू शकतो आपण. हे आता आपल्या मिरच्या असे एक दिवस असंच असे सकाळच्या टाईमला आपण हे करायचं, झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ताटामध्ये टाकून हे जी लिंबाचा रस येतो मिठाचा, ते सगळंच पूर्णच त्या ताटामध्ये टाकायचं आणि वाळू घालण्यासाठी ठेवायचं. आपली मिरची पूर्ण कडक वाळली की मग आपल्याला डबा भरून ठेवू शकतो आपण. हे 1-1.5 वर्ष बिलकुल काहीच होत नाही. हे पहा, बुरशी पण येत नाही, जाळं लागत नाही, काहीच लागत नाही. जर वाटलं थोडीशी जर नरम पडली तर एकदा परत नंतर आपण ज्यावेळेस कडक ऊन असलं त्यावेळेस आपण परत एकदा ऊन देऊ शक ठेवून द्यायचं आणि ठेवून द्यायचं. एकदम मस्त अशी झणझणीत आपली चटकदार मिरची तयार झालेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.